लोकशाही बळकट असल्याचं प्रतिपादन आमदार पंडितताई शिंदे यांनी पत्रकार दिनाचं औचित्य साधून केलं. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राष्ट्रीय पत्रकार दिनानी आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्तानं काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार पंडिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पंडिती शिंदे यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, पूर्वीच्या काळी लोक आणि पत्रकार खुलेपणानं आपलं मत व्यक्त करत होते, पण आज सत्ताधाऱ्यांकडून लोकांवर, विरोधकांवर, पत्रकार कारणांवरही दबाव टाकला जातोय. बोलू आणि लिहू दिलं जात नाहीये. अनेक नामवंत पत्रकार सरकारच्या दबावामुळे राजीनामा देतात. आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दबावाखाली बातम्या दिल्या जातात. सोशल मीडियावर विरोधकांना ट्रोल केलं जाते. ईडी, सीबीआय, संविधानिक संस्थांचा वापर करून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. उम्मीद पे दुनिया कायम या म्हणीसारखे पत्रकारांमुळे एक आशेचा किरण दिसतो. सत्य आणि वस्तुस्थिती आणि विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान पत्रकारांच्या समोर आहे. सत्ताधारी दबावाचं राजकारण करतायत, त्यांच्या विरोधातही बोलणं तितकंच गरजेचं आहे. पत्रकारांमुळे लोकशाही मजबूत असून सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्याचं काम पत्रकारांनी करावं. पत्रकार बांधव अडचणीतून अनेक सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. आपली कोणतीही अडचण असू द्या, मी तुम्हाला नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, देवीदास गायकवाड, केशव इंगळे, अंबादास कुत्तीकोंडा, अंबादास करगुळे, हसीब नदाफ, पीडी गायकवाड, हारून शेख, तिरुपती परकीपंडला, सायमन गट्टू, दाऊद नदाफ, नूर अहमद नालवार, प्रवीण जाधव, अनिल जाधव, शोभा बोंबे, चंदा काळे, संघमित्रा चौधरी, लता गुंडला, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, संतोषी गुंडे, मीना गायकवाड यांच्यासह पत्रकार बांधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक चेतन नरोटे आणि सूत्रसंचालन केशव इंगळे, तर आभार प्रदर्शन तिरुपती परकीपंडला यांनी केले.